नमस्कार। आता रेकीचा अजून एक प्रश्न बऱ्याच लोकांना आहे की मला सपोज मायग्रेन आहे, फॉर एक्झाम्पल, तर मायग्रेनचा इश्यू आहे आणि मी रेकी घ्यायला लागून खूप दिवस झाले, पण माझ्यात अगदी जरासा किंवा नाही, माझं अजून दुखतच आहे, माझं आहे चालू अजून, तर अशा लोकांनी गिव अप करू नका रेकी। का सांगते मी तुम्हाला, तुमच्या मनात बऱ्याच वेळा म्हणजे सुरुवातीला जो रेकी काय मायग्रेनचा जो त्रास आहे ना, तो लगेच काय जाणार नाही। रेकीनी इतर कुठल्या गोष्टीत फरक पडलाय, म्हणजे तुम्हाला भीती वाटायचं कमी झालंय का, थॉट प्रोसिजरमध्ये वेगळं वाटतंय का, खाण्यापिण्यात वेगळं वाटतंय का, झोप छान लागते का, जे मायग्रेन कशामुळे होतो, आपल्याला खूप राग आला आणि अनेबल म्हणजे स्वतःचं अस्तित्व कुठं दाखवता येत नाही आहे, चिडचिड होते आहे, तर असा राग जो आपण साठवतोय त्याच्यामुळे मायग्रेन होणार आहे। तर मग जर ह्या मायग्रेनला घालवायचं असेल तर ह्या थॉट प्रोसिजरमध्ये रेकीने कुठं कुठं फरक पडलाय, भीती गेली आहे का, अँगर कमी झालाय का, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, ते कमी कमी होत जाईल। कमीची कन्सिस्टन्सी जी आहे ना, ती तुम्हाला तुमच्या तुमच्या रेकी थ्रू आपोआप कळते, तिथे लक्ष द्या, नॉट की माझं ना नाही झालंय नाही झालंय, रोज जर युनिवर्सला नाही झालेच निरोप दिला तर नाहीच होणार आहे। सो किती कमी झालंय ह्याच्याकडे लक्ष द्या। ओके, असे सगळेच प्रकार तुम्हाला जो काही इश्यू आहे त्याच्याकडे लक्ष देऊन प्रयत्न करा डिटेलमध्ये जाण्याचा, बट डू नॉट गिव अप रेकी। यस।